वाढत्या महागाईचा फटका आता औषधांना सुद्धा बसलाय. हार्ट, डायबिटीज, ताप आणि खोकल्याच्या औषधांमध्ये आता दरवाढ झाली आहे. औषधांच्या किमतीमध्ये 40% वाढ झाली आहे. दरवाढीमुळे अत्यावश्यक औषधं आता रुग्णांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. इंधन दरवाढीचा हा सगळा फटका आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका औषधांना बसलाय. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा काही आजारांच्या औषधांच्या किमती 15-40% वाढल्यात. कुठली औषधं नेमकी महागली आहेत ते एकदा आपण पाहूया. बीपीच्या 10 गोळ्यांचं पाकिट आधी 172 रुपयांना मिळत होतं, त्याचा दर आता 190 झालाय. ऍसिडिटी 15 गोळ्यांचं पाकिट 24 रुपयांना येत होतं, आता ते 37 रुपये झालंय. झेंडू बाम एक डबी 35 रुपयांना होती, ती आता 40 रुपये झाली आहे. विक्स एक डबी 50 रुपयांना आधी होती, ती आता 69 रुपये झाली आहे. तर डेटॉलची एक बॉटल 105 रुपयांना होती, ती आता 116 रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांचं एक पाकिट 99 रुपयाला होतं आणि ते आता 110 रुपये झालंय. तर ही औषधं आता महागली आहेत. यामध्ये हृदयरोग आहेत, डायबिटीज आहेत, तसंच साध्या साध्या आजारांची औषधंसुद्धा महागली आहेत आणि त्यामुळे महागाईचा हा सगळा फटका सर्वसामान्यांना अर्थातच बसणार आहे.